नमस्कार अक्षरयत्री मंचाच्या माध्यमातून व्यक्ती विशेष या सद्राअंतर्गत दलित साहित्य चळवळीचे भाष्यकार गंगाधर पाणतावणे यांचा जीवन परिचय थोडक्यात आपल्या समोर सादर करत आहोत संकलन हर्षल अभिवाचन दिव्या मानगावे गंगाधर विठोबाजी पाणतावने ज्येष्ठ विचारवंत संशोधक समीक्षक दलित साहित्य चळवळीचे भाष्यकार पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अस्मिता दर्शकार म्हणून सर्व परिचित त्यांचा जन्म नागपूर येथे झाला त्यांनी प्राथमिक शिक्षण नागपूर येथील डी सी मिशन स्कूल मधून अत्यंत हालाखीत घेतले एकोणीसशे छप्पन्न रोजी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे सेहेचाळीस व एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरला आल्यानंतर त्यांना पाहण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी त्यांना मिळाली पुढे ते औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयावर पीएच डी प्राप्त झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मराठी विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून ते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये निवृत्त झाले अभ्यासू व चिंतनशील प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती दलित चळवळीत त्यांचा प्रमुख सहभाग होता पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ते सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी अस्मिता दर्श हे त्रैमासिक एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सुरू केले नवोदित दलित लेखकांना हक्काचे विचारपीठ मिळाल्यामुळे लवकरच दलित चळवळ व साहित्याचे ते मुखपत्र बनले अत्यंत निष्ठेने त्यांनी अस्मिता जोपासना केली याबरोबरच पानतावने पान तावणे यांनी विपुल ग्रंथलेखन केलेले आहे दलित साहित्य आणि दलित चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या पानतावने यांनी लोकसाहित्य कविता नाटक समीक्षा आणि संशोधनपर लेखन केले पानतावने यांनी दलित चळवळ व साहित्याला अस्मितादर्शच्या रूपाने स्वतंत्र मिळवून दिले अस्मितादर्श मिळावे व महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधन गतिमान ठेवले दलित ग्रामीण मराठी शब्दकोशाचे केलेले कार्य अतिशय महत्वाचे आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यामध्ये लंडन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार फाय फाउंडेशन पुरस्कार आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार मराठवाडा गौरव पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा डॉक्टर भालचंद्र फडके पुरस्कार पद्मश्री दया पवार साहित्य पुरस्कार राष्ट्रीय बंधुता पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार दमानी पुरस्कार वाई येथील कैलासवासी राणा चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार तसेच केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणारा पद्मश्री पुरस्काराचा समावेश होतो डॉक्टर पान तावणे यांच्याकडे स्वच्छपणे समजलेला आंबेडकरी ध्येयवाद होता व साहित्य म्हणजे काय याची त्यांना तेवढीच यांचे ही होती पान यांचे ही चौफेर होती। धर्म जाती देश निरपेक्ष अशा साहित्यिक या भूमिकेवरच ते प्रेम करत आल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी औरंगाबाद येथे त्यांचे दुःखद निधन झाले